त्याने मामाच्या मुलाला प्रेमविवाह करण्यासाठी मदत केली आणि मुलीच्या भावाने त्याच्या अंगावरून 4 वेळेस गाडी घालून त्याचे डोके चिरडून त्याला ठार केले. एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीत 28 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. पवन शिवराम मोरे वय 24 वर्षीय राहणार जुने ओझर तालुका गंगापूर असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. पवन हा शेतकरी असून पुढील आठवड्यात लग्न असल्याने तो आपल्या वडिलांसह दुचाकीने बँकेत पैसे काढण्यासाठी शेंदुरवाडा सावखेडा रस्त्याने जात असताना वाळूज पोलीस ठाणे हद्दीत बोलेरो कारने पवनच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत पवन व त्याचे वडील दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर बोलेरो चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने 4 ते 5 वेळेस पवनच्या अंगावर बोलेरो घातली. वडिलांनी हात जोडून विनवणी केली परंतु सुडाने पेटलेल्या संशयित आरोपीने पवनचे वडील शिवराम मोरे यांच्या पायावरून देखील बोलेरो घातली त्यामुळे ते जखमी झाले. धडकेत जबर जखमी झालेल्या पवनच्या डोक्यावरून आरोपीने बोलेरो घातली आणि पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बोलेरोचे नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली तर आरोपी हा दुचाकीवर आलेल्या साथीदारासोबत सुसाट वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गंभीर जखमींना घाट रुग्णालयात दाखल केले तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी पवन याला तपासून मृत घोषित केले तर शिवराम यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. ही घटना का घडली याचा तपास करत असताना धक्कादायक बाब पोलिसांना कळाली. पवन याने त्याच्या मामाचा मुलगा याला धुपखेडा येथील त्याच्या नातेवाईक असलेल्या एका मुलीच्या सोबत लग्न करण्यासाठी मदत केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरत सदरील मुलीच्या भावाने पवन याला ठार मारले. या प्रकरणात पवनचे वडील शिवराम एकनाथ मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाळूज पोलिसात सचिन बागचंद वाघचोरे राहणार दुपखेडा तालुका पैठण याच्यासह इतर 5 जणांविरुद्ध भादवी कलम 302 307 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक राजेंद्र सहाने हे करीत आहेत.